आपण सांगितलं की 2020 पासून 22 पासून 23 पासून ही कामं करायला सुरुवात केलेली आहे. आपली प्रोसिजर अशी आहे, आपण सांगितलं त्यातले 90 लोकांना आम्ही बिलं दिलेत, बाकीच्यांना दिली नाही. आपल्याकडे जे टेंडर प्रोसिजर केली जाते, ही टेंडर प्रोसिजर करताना पैशाची तरतूद नसताना ती टेंडर प्रोसिजर केली का? आणि जर ती टेंडर प्रोसिजर पैशाची तरतूद नसताना केली असेल आणि ही एवढी कामं केली असेल, तर तो तुमचा अनियमितपणा आहे का नाही? आणि तसं असेल तर ज्यांनी आता ही कामं पूर्ण केलेली आहेत त्यांना पैसे आपण उपलब्ध करून देणार आहात का?